आता जे त्यांचा जो वारसदार आहे अळगिरी आणि स्टॅलिन त्यांच्यामध्ये जे भांडण पेटलं होता पूर्वी अजूनपर्यंत तो मिटला नाही. करुणानिधी कोणाचा बाजूला आहे तो शेवटपर्यंत कुणाला सांगितला नाही. आता त्यांच्यानंतर त्यांचा जे डीएमकेचा जो पद आहे चेअरमॅनचा जो पोस्ट आहे त्यांच्यासाठी एक मोठं फाईट सुरू होण्याची कुस्ती सुरू राजकीय कुस्ती होण्याची संभावना आहे अळगिरी आणि स्टॅलिनच्या मध्ये. आणि दुसरं पण एक असं सिच्युएशन आहे तमिळनाडूमध्ये आता जयललिता पण हायतीला नाही. आता लोकांसमोर कोण एक सेंट्रल लीडर म्हणून एक आयडियल लीडर म्हणून तमिळनाडूच्या पॉलिटिक्समध्ये आता कोणी नाही. त्यांचा खूप प्रॉब्लेम होणार आणि भारतीय जनता पार्टी आणि दुसरे पार्टी जे आहे ते लोक त्याच्यामध्ये मध्ये सोडून आपला फायदा घेण्याची प्रयत्न करणारच. आणि कमला हासन आहे रजनीकांत पण आता हे करतात ते पॉलिटिक्समध्ये येणारे म्हणून आता बघू आता फ्युचरमध्ये कसं काय पॉलिटिक्स त्यांच्या आठवणी काय सांगणार आठवणी काय सांग बाळासाहेबांसोबत भेटलेले वगैरे. मी स्वतः करुणानिधीला त्याचा मुलाखत घेतला होता काही वर्षांपूर्वी. मी त्यांच्या घरी चेन्नईमध्ये गोपालपुरम त्यांचं घर आहे तिकडे जाऊन त्यांचा मुलाखत घेतला. 3 तास त्यांच्या बरोबर होतो मी आणि त्यांनी बरेच गोष्टी ऑफ द रेकॉर्ड सांगितल्या जयललिता बद्दल आणि इतर पॉलिटिकल लिडर्सबद्दल. पण एक कल्चर्ड माणूस होता तर तमिळ जी भाषा आहे त्यांच्यावर त्यांचा जे कमांड होता ते जबरदस्त कमांड होता. त्याचा असे डायलॉग रायटर त्यांचा एक एक डायलॉग लोक ऐकलं तर पहिला पिक्चर शिवाजी गणेशांच्या पराशक्ती पिक्चरमध्ये जे डायलॉग लिहिला तो किती 40 वर्ष झाला 40 वर्ष झाला पण आज पण त्यांचा उल्लेख लोक करतात. त्यांचं कंट्रोल कमांड ओवर तमिळ भाषाचे जेवढे त्यांचा आतला जे ब्युटी आहे ते सगळे त्यांनी बाहेर पडून लोकांसमोर ठेवलं. आणि अत्यंत गरिबीचा बॅकग्राऊंडमधून तो वर आला जेणेकरून त्यांच्या मनात शेवटपर्यंत गरीबबद्दल त्यांना वाटेल त्यांचं एक फिलिंग असायचं गरीब आहे त्यांच्यासाठी काहीतरी मी करायला पाहिजे म्हणून. पण शेवटी त्यांचे फॅमिली पॉलिटिक्स आणि दुसरं त्यांच्या साथीदार जेवढे होते ते करप्ट होते जेणेकरून त्यांना जे स्थान मिळालं पाहिजे होतं तमिळनाडूच्या पॉलिटिक्समध्ये तो त्यांना लाभला.